ブレイキン・トランナー。 एम पी एस सी काटा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर शिक्षक भरतीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे एका नामांकित अशा शिक्षण संस्थांनी त्याच्याकडे असलेल्या शिक्षक आणि इतर शिक्षक तर कर्मचाऱ्याच्या जा पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि इतर जे पदं असतात शाळेमध्ये त्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला पण पाहिजे आहे चॅनलवरती नवीन असाल अशा प्रकारचे प्रत्येक अपडेट पाहिजे असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे नोटिफिकेशन बिलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचे जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील ही जी संस्था आहे ती परभणी जिल्ह्यामधील संस्था आहे त्यामुळे जर तुम्ही तिथले रहिवाशा असाल तर व्हिडिओ नक्की पहा तुमचे कोणी मित्रमंडळी असतील तर तुम्ही तिथे नक्की हा व्हिडिओ शेअर करा आपल्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माहिती त्या लोकलच्या विद्यार्थ्यांना लवकर जाईल आणि शक्यतो अशा संस्थेमध्ये लोकलचे विद्यार्थी भरल्या जातात तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही जी संस्था आहे ती ज्ञान साधना प्रतिष्ठान परभणी निवासी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय परभणी या ठिकाणची आहे तर यांची जी मुलाखती असणार आहे ते अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसपासून असणार आहे तर तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर तुम्ही इथे नक्कीच जाऊ शकता संपूर्ण माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये पहिलं जे पद आहे ते प्राथमिक शिक्षण मा आहे तर याची एकूण वीस जागा आहेत क्वालिफिकेशन मागितलेले आहे बी ए किंवा बी एस सी डी एड तुम्हाला जे मानधन भेटणार आहे ते दहा हजार ते बारा हजार असणार आहेत त्यानंतर माध्यमिक शिक्षक यासाठी एम ए इंग्रजी पाहिजे आणि बी एड पाहिजे तुम्हाला जे मानधन असणार आहे ते दहा हजार ते पंधरा हजार असणार आहे एकूण जागा असणार आहेत दोन सॉरी पाच जागा असणार आहेत यामध्ये एकूण त्यानंतरचं पद आहे माध्यमिक शिक्षक यामध्ये एम ए मराठी एम ए हिंदी एम ए संस्कृत आणि बी एड केलेलं असलेलं पाहिजे मानधन असणार आहे दहा हजार ते बारा हजार जागा आहेत एकूण मराठीच्या चार जागा हिंदीच्या चार जागा संस्कृतची एक जागा आणि भूगोलची एक जागा असे एकूण तुम्हाला इथे दहा जागा आहेत त्यानंतरचं पद आहे त्यान क्रीडा शिक्षक त्यासाठी तुम्हाला बी पी एड किंवा एम पी एड पास असणे आवश्यक आहे मानधन असणार आहे दहा हजार ते वीस हजार एकूण जागा आहेत पाच त्यानंतरचं पद आहे रिस्पेशनिस्ट त्यासाठी पदवीधर मागितलेलं आहे कोणते शाखेतील पदवी जमते तुम्हाला मानधन भेटणार आहे आठ हजार रुपये जागा आहेत तीन त्यानंतरचं पद आहे कॅम्प्युटर ऑपरेटर तुम्हाला डी टी पीचं वर्क आलं पाहिजे त्यामध्ये मराठी टायपिंग हिंदी टायपिंग इंग्रजी टायपिंग करता आली पाहिजे कॅम्प्युटरचं नॉलेजसुद्धा तुम्हाला पाहिजे मानधन भेटणारे तुम्हाला आठ हजार ते दहा हजार एकूण पाच जागा आहे त्यानंतर कॅम्प्युटर डिझायनर यासाठी तुम्हाला फोटोशॉप कोरल ड्रॉ येणे आवश्यक आहे मानधन तुम्हाला दहा हजार ते वीस हजार या दरम्यान भेटेल जागा आहे एक त्यानंतर अकाउंटची जागा आहे त्यासाठी तुम्हाला टॅली ई आर पी झिरो पॉईंट नाईन हे पास असणे आवश्यक आहे त्यासाठी मानधन तुम्हाला दहा ते बारा हजार भेटणार आहे जागा आहेत एकूण पाच त्यानंतरचं पद आहे टॅली ऑपरेटर त्यासाठी तर तुम्हाला टॅली सुद्धा पास असणे आवश्यक आहे मानधन भेटणार आहे बारा हजार ते पंधरा हजार एकूण जागा आहेत सहा त्यानंतरचं पद आहे लिपिक यासाठी तुम्हाला पदवीधर प्लस संगणक ज्ञान आवश्यक मागितलेलं आहे मानधन भेटणार आहे आठ हजार ते दहा हजार जागा आहेत एकूण सहा त्यानंतरचं पद आहे वसतिगृह पदवीधर मागितलेलं आहे आठ ते दहा हजार मानधन भेटणार आहे एकूण जागा आहेत वीस त्यानंतरचं पद आहे वसतिगृह अधीक्षक महिला फक्त महिलांनी इथे अर्ज करायचा आहे क्वालिफिकेशन मागितलेलं आहे पदवीधर मानधन भेटणार आहे आठ हजार ते दहा हजार जागा आहेत एकूण पाच त्यानंतरचं पद आहे सेवक तर सेवक पदासाठी दहावी ते बारावी पास मागितलेला आहे मानधन भेटणार आहे नऊ हजार रुपये जागा आहेत एकूण पाच त्यानंतर माळी पद आहे बागकामाचा दोन वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे दहा हजार रुपये मानधन भेटणार आहे जागा आहेत एकूण पाच त्यानंतर चालकपदाची जागा आहे त्यासाठी पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे मानधन भेटणार आहे बारा हजार ते पंधरा हजार रुपये जागा आहेत एकूण सात त्यानंतर वॉचमॅनची जागा आहे यासाठी दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे मानधन भेटणार आहे दहा हजार रुपये जागा आहेत एकूण पाच आता पाहू त्यांनी काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये त्यांनी असे सांगितलेलं आहे की जर तुम्ही शिक्षक पदासाठी अर्ज करू इच्छाचा तर तुम्हाला डेमोच्या तयारीने यायचं आहे जर तुम्हाला जर शिक्षक म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला तिथे डेमो घेऊन दाखवा लागेल उमेदवाराने मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवाराने स्वतःच्या सर्व कागदपत्राचे मूळ प्रतिसह उपस्थित राहावे मानधन बाबत नियम अटी संस्थेच्या अधीन राहतील म्हणजे तुमचं मानधन वाढवू शकते कमी होऊ शकते तुमच्या ते परफॉर्मन्सवर तुमच्या नॉलेजवर तुमच्या स्किलवर तुमच्या अनुभवावरती डिपेंड आहे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी रविवार सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये तुमची मुलाखत असणार आहे आणि मुलाखतीचं स्थळ तुम्हाला इथे त्यांनी दिलेलं आहे तर ज्ञान साधना प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल जिंतो रोड धर्मापुरी पाटी परभणी इथे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला संस्था सापडत नसेल शाळा सापडत नसेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते तुमची मदत नक्कीच करते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही इथे नक्की प्रयत्न करू शकता अतिशय चांगली अशी संस्था आहे इथे तुम्ही तुमचं नक्कीच भविष्य करिअर घडवू शकता फक्त की ही जागा तुमच्या टेम्पररी ते स्वरूपात असू शकतात परमनंट करण्याचा चान्स तुम्हाला खूप कमी प्रमाणात असू शकते तर व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या शा, स आपल्याकडे असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना मैत्रिणीला निघाला तसेच परभणीमध्ये आपले कोणी नातेवाईक राहत असतील मित्रमंडळी राहत असतील किंवा तिकडे संबंधित ग्रुप असतील तुमच्याकडे तर त्यावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र